कोपर येथील रायगड जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत बांधून तयार झाली असून या इमारतीचा उद्घाटन सोहळा शुक्रवारी आयोजित करण्यात आला होता. या शाळेच्या नवीन इमारतीचे रायगड जिल्ह्याचे माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन झाले. यावेळी त्यांनी इमारत चांगली असली की शिक्षण घेण्यासाठी पोषक वातावरण निर्माण होते असे प्रतिपादन केले. पनवेल तालुक्यातील कोपर येथे रायगड जिल्हा परिषद शाळेची नवीन इमारत सिडकोच्या माध्यमातून बांधण्यात आली आहे. या नूतन इमारतीचा उद्घाटन सोहळा मान्यवरांच्या उपस्थितीत संपन्न झाला. या शाळेसाठी व मैदानासाठी गव्हाण ग्रामपंचायतीचे उपसरपंच विजय घरत आणि महिला मोर्चा तालुका उपाध्यक्ष अनुसया घरत यांनी जागा दिली असून त्यांचा उपस्थित मान्यवरांच्या हस्ते उद्घाटन सोहळ्यावेळी सत्कार करण्यात आला. तसेच या शाळेसाठी माजी विद्यार्थी ज्ञानेश्वर घरत यांनी 25,000 रुपयांची आर्थिक मदत केली असून मदतीचा धनादेश लोकनेते रामशेठ ठाकूर यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला. त्याचबरोबर गव्हाण ग्रामपंचायतीच्या माध्यमातून शाळेसाठी 8 टेबल, 2 ऑफिस खुर्च्या, 2 कपाट, छोट्या 8 खुर्च्या तर विजय घरत यांच्या माध्यमातून शाळेतील 7 वर्ग खोल्यांसाठी 7 घड्याळ आणि मध्यवर्ती ठिकाणी 1 मोठे घड्याळ देण्यात आले आहे. त्यांचाही सत्कार यावेळी करण्यात आला. या कार्यक्रमाला उद्योजक JM म्हात्रे, भाजपचे पनवेल तालुका अध्यक्ष अरुण शेठ भगत, ज्येष्ठ नेते YT देशमुख, जिल्हा परिषद सदस्य रविशेठ पाटील, पनवेल पंचायत समितीच्या सदस्या रत्नप्रभा घरत, गव्हाण ग्रामपंचायतीच्या सरपंच माई भोईर, उपसरपंच विजय घरत, ग्रामपंचायत सदस्य रोशन म्हात्रे, सचिन घरत, सुनीता घरत, कामिनी कोळी, उषा देशमुख, रघुनाथ शेठ घरत, वहाळ ग्रामपंचायतीचे उपसरपंच अमर म्हात्रे, शाळा व्यवस्थापन समितीचे चेअरमन अनंता ठाकूर, विजय घरत, वामन शेठ म्हात्रे, पंढरीनाथ घरत, बाबूराव कांबळे, साई मोकल, किशोर घरत, कमलाकर घरत, साई मोखल, हनुमान घरत, रघुनाथ देशमुख, किशोर घरत, आनंदी घरत, नंदा भोईर, इंदुताई म्हात्रे, सुनीता घरत, उल्वेनोड उपाध्यक्ष सुजाता पाटील, उल्वेनोड उपाध्यक्ष CL ठाकूर, सिडकोचे अधिकारी श्री भितले, श्री भावरे, केंद्र प्रमुख SM जोशी, सुधीर ठाकूर, ग्राम विकास अधिकारी श्री राठोड यांच्यासह पदाधिकारी, कार्यकर्ते आणि ग्रामस्थ उपस्थित होते. जास्त महत्वाचं असतं. अशा दृष्टीनं